आता चाललेल्या बातमीनुसार बारामतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता शनिवारी आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. बारामतीत कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीत गेले 3-4 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. बारामतीत काल 65 जणांना कोरोनाची लागण झाली आहे आणि हा वाढता प्रादुर्भाव पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीकेंड लॉकडाऊन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळं आपण त्याच्यावर उपाययोजना म्हणून सर्व गावामध्ये ज्या गावामध्ये रुग्ण वाढत आहेत त्या गावामध्ये कडक प्रतिबंधक उपाययोजना करणार आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे रिस्ट्रिक्शन लेवल आहे, रिस्ट्रिक्शन लेवल आपण पॉझिटिव्हिटी वाढल्यामुळं वीकेंड लॉकडाऊन आहे, वीकेंड लॉकडाऊन आपण बारामतीमध्ये लागू करत आहोत. सर्व फक्त जिथं रुग्णसंख्या वाढते तिथं सर्व बारामती तालुक्यामध्ये वीकेंड लॉकडाऊनमध्ये शनिवार आणि रविवार दोन दिवशी पूर्ण बंद राहील. सूरज देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती.